नमस्कार, आज आपण रावेर नगरीमध्ये आलो आहोत. शिवबाबा जे आपण आध्यात्मिक मार्गामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे पंथ जे आहेत त्या पंथांपैकी एक पंथ शिवबाबा जे आपल्या रावेर नगरीमध्ये फार सुंदर असं केंद्र आहे. तिथे बरेचसे उपक्रम चालत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाशिवरात्र असा एक फार आपण आध्यात्मिक मार्गामध्ये एक दिवस येतो. त्या दिवसात प्रत्येक आपण ज्योतिर्लिंगांना फार महत्त्व देतो. शिव ज्योतिर्लिंग असतात, त्यानंतर मूर्ती असेल परमार्थांची किंवा वेगवेगळ्या प्रकारची पूजा माध्यमातून लोक करत असतात. पण आज या ठिकाणी केदारनाथ जो धाम आहे आपल्या भारतामध्ये जो केदारनाथ जे धाम मानतो आपण, जो केदारनाथ किंवा बद्रीनाथ असं आपण ज्याला म्हणतो, तर आज प्रत्येक माणसाला शक्य नाही केदारनाथ बद्रीनाथ यात्रा करणं. म्हणून आपल्या रावेर नगरीमध्ये शिवबाबा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय मागे केदारनाथ फार रमणीय सुंदर असा देखावा या ठिकाणी केलाय. म्हणजे आपण आपल्याला सर्वांना दाखवता येईल की केदारनाथ किती सुंदर आहे आणि केदारनाथमध्ये किती प्रकारच्या निसर्गरम्य वातावरण आहे, किती सुंदर सुंदर धबधबे आहे. त्याचप्रकारे आपण एक धबधबा समोरच अगदी माझ्या मागे बघतोय. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी एक गुफासुद्धा बघतोय, कारण केदारनाथमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुफेत असतात, गुफा असतात, खूप पहाड वगैरे आहेत. आणि त्याच पद्धतीनं आज आपण एक छोटीशी गुफा या ठिकाणी बनवलेली आहे. आपण आता आज जाऊन आपण बघतोय गुफेमध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे. आणि फार सुंदर अशी ज्याप्रमाणे एक गुफा असते खरोखर, त्याचप्रमाणे या ठिकाणी एका गुफेचं देखावा फार सुंदर प्रकारे केलेला आहे. आणि आपण हे बघतोय रस्तेही बघतोय ज्या प्रकारे खरोखर रस्ते असतात त्याप्रकारे या ठिकाणी ह्या लोकांनी रस्त्यांचंही निर्माण केलेलं आहे. आपण माझ्या मागे बघतोय की किती सुंदर पहाड बघतोय आपण, सुंदर नजारा, किती सुंदर पहाड वगैरे या ठिकाणी केलेलं आहे. गुफा पाहिली आणि गुफेनंतर जसे गुफेमध्ये झरणे असतात जसं पाणी पडतं, त्याच पद्धतीनं आपण बघतोय की एका पहाडावरून पाणी खाली पडतंय आणि खूप सुंदर असा झरणा या ठिकाणी बघतोय आपण. त्याच पद्धतीनं केदारनाथ महाराजांचं दर्शन व्हावं प्रत्येक माणसाला. म्हणून या ठिकाणी ह्या लोकांनी सुद्धा एक छानसा असा छोटा का होईना पण थोडक्यात का होईना पण खूप सुंदर असा झुलका पूल बनवलेला आहे. मी बघत आहे, मी त्या झुलका पुलावरती चालत आहे आणि प्रकारे त्या झुलका पुलाखालून पाणी जात आहे. झरणा आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे खरोखर पहाडामध्ये झाडं असतात, फार सुंदर जडीबुटे असतात. त्याचप्रकारे या ठिकाणी त्या लोकांनी देखावा केलेला आहे. छोटे छोटे का होईना, कुंड्यांच्या माध्यमातून का होईना, पण त्यांनी या ठिकाणी झाडांचं वृक्षांचं आपल्याला मोल सांगितलेलं आहे. दिसतंय किती सुंदर असा नजारा आहे. आपल्याला खूप अडचणी येतात केदारनाथमध्ये, त्याच पद्धतीनं आपण असंख्य लोक बघतोय की त्या रस्त्यावरून येत आहे पडी लावलेली केदारनाथ दर्शन. तर या ठिकाणी फार असं सुंदर केदारनाथ महाराजांचं दर्शन आहे. आणि आता आपण आज त्या दर्शना ठिकाणी जातोय, आपणही दर्शन करून आपण आतमध्ये जातोय. आणि सुंदर असं मंदिर आहे. आपण बघतोय माझ्या मागे आपण केदारनाथ महाराजांचं बघतोय, एक फार सुंदर असं निर्माण केलेलं आहे या ठिकाणी. झुंबर वगैरे मंदिरामध्ये लावलेले, फार सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर केदारनाथ महाराज विराजमान आहे. सर्वे लोक येत आहे आणि केदारनाथ महाराजांचं दर्शन करत आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी या लोकांनी देखावा केलेला आहे. काय घेतलं तिथे म्हणलं आपण मंदिराच्या आता परत प्रवेशद्वारावरती उभे आहात. आता आपल्याला काही दर्शनार्थी या ठिकाणी आहे, काही रावेर नगरीतले माणसं या ठिकाणी माझ्या समोर आपण बघत आहे. काही सेवाधारी मंडळी आहेत, काही गावकरी दर्शनाला आले आहेत. कारण ह्या लोकांना केदारनाथ काय हे माहीत नाही, केदारनाथला जाऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी ते दर्शनाला आले आहात. आणि आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं की ह्या केदारनाथ दर्शन झाल्यानंतर खरोखर असं केदारनाथला आहे का आणि खरोखर आज त्यांना केदारनाथचं दर्शन इथे होतंय, असं सर्व गावकऱ्यांची
मानसिकता आहे म्हणून आज आपण त्यांच्या स्वतः प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण त्यांना विचारतो, तुम्हाला केदारनाथ महाराजांचं दर्शन झालं का? केदारनाथ महाराजांचं दर्शन तर झालंच, पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की या प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वरी विश्वविद्यालय राहेरमध्ये जे आहे ते दरवर्षी असे अनेक उपक्रम राबवत असतात. म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन या ठिकाणी घडवण्याचं दरवर्षी काम करतात. मला वाटतं मागच्या वर्षी अमरनाथ होतं, त्यावर्षी बाबा बर्फानी होतं, आणि यावर्षी अमरनाथ हे केदारनाथ दर्शन आहे. तर आम्ही केदारनाथला प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, परंतु प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी केदारनाथचं दर्शन झालेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचा असा हा देखावा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर मला वाटतं की असं कुठेही भारतामध्ये केलं जात नाही आणि मी या मंडळींना खरंखर धन्यवाद देतो, राहेरवाशांच्या वतीनं शुभेच्छा देतो की त्यांनी दरवर्षी असे कार्यक्रम या ठिकाणी राबवलेत आणि यापुढे राबवतील. आणि केदारनाथ दर्शनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व राहेरवाशांना मी विनंती करेल की त्यांनी अवश्य या ठिकाणी यावं आणि एकदा तरी या झाकीला दर्शन द्यावं ही झाकी पाहावं. आपण या ठिकाणी बघतोय खरोखर केदारनाथ महाराजांचं खूप रमणीय वातावरण. तर त्याच पद्धतीनं आता आपण एक महिलांना बघतोय, एक दिदींना बघतोय, ताईंना, की ते खरोखर अपंग आहेत आणि ते अपंग असल्यामुळे ताई तुम्ही खरोखर केदारनाथ जाऊ शकत नाही कारण तुमची शारीरिक प्रकृती तशी नाही, बरोबर. तर तुम्हाला या ठिकाणी आल्यावर खरोखर आनंद वाटला का? केदारनाथ महाराजांचं दर्शन झालं का? हो हो झालं. खूप छान वाटलं. हे केदारनाथ महाराज म्हणजे आपण जे केदारनाथ बद्रीनाथ यात्रा जे असते आपण लोक जे करतात, तर तुम्हाला आज केदारनाथ यात्रा होऊन गेली असं तुम्हाला वाटतं का? हो हो. आपण विचारलं त्यांना फार आनंद झाला की केदारनाथ ते जाऊ शकत नाही म्हणून ते आज या ठिकाणी आले आणि त्यांनी खूप मनपूर्वक धन्यवाद दिले की ब्रह्मकुमार जे आहेत त्यांचे खूप मनपूर्वक ते धन्यवाद मानतात. पण त्यांनाही विचारू की त्यांनाही खरोखर केदारनाथ महाराजांचं रमणीय वातावरण बघायला मिळालं. आजी नमस्कार. आम्ही आज या ठिकाणी आलो ते या मंडळीने जे बनवलेलं आहे, तर तुम्हाला खरोखर केदारनाथ महाराजांचं दर्शन झालं का? हो झालं, केदारनाथचं दर्शन झालं. त्यांनी केलं ते खूप आनंदाच्या गोष्टी आहे की आपल्या रायगड शहरामध्ये असं जर झालं तर खूपच चांगलं आहे. दरवर्षी असं व्हायलाच पाहिजे. आजींनी आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजींनी सांगितलं की दरवेळेस वेगवेगळे उपक्रम झाले पाहिजे. आजीसाहेबांना आपण आजीसाहेबांची प्रतिक्रिया जाणून घेतली. आजींना फार आनंद वाटला की या ठिकाणी केदारनाथ महाराजांचं दर्शन झालं. त्याच पद्धतीनं खरोखर केदारनाथ महाराजांचं खूप सुंदर असं या ठिकाणी स्थानिक लोकांनी निर्माण केलेलं आहे. आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरोखर पाडावरून एक धबधबा पडतो, आपण त्याला धबधबा म्हणतो, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या पाठीमागे आपण बघत आहात की खूप सुंदर असा झरणा आहे, पाणी आहे. ज्या पद्धतीनं हिमालयामध्ये प्राण्यांचं ज्या निवासस्थान असतं त्या पद्धतीनं इथेही प्राण्यांचं निवासस्थान आपल्याला बघायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे खेळणीगण असो, छान असं मोर आहेत, त्याच्यानंतर बरेचसे असे प्राण्यांचा या ठिकाणी देखावा केला आहे. खूप बरोबर या ठिकाणी केलेलं आहे. खूप सुंदर झाड आहेत, त्यानंतर खूप सुंदर असा बगीचा बनवलेला आहे झाडांचा. आपण या साईडला बघतो खूप छान असं पाडाचं निर्मिती केलेली आहे. बघितलं केदारनाथ दर्शन आपण घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आता आपण एका छोट्याशा पंडालमध्ये आहोत आणि पंडालमध्ये असल्यानंतर आपल्याला बघायला मिळतंय खूप या ठिकाणी लोक आहात आणि सेवाधार व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आर्थिक जीवनामध्ये इतका गुंतलेला आहे की त्याला अध्यात्म काय याचा तो अभ्यास करू शकत नाही, त्याला अध्यात्म काय हे माहीत नाही होत. म्हणून या ठिकाणी या छोटं एक 5 मिनिटं का होईना 10 मिनिटं का होईनी असं या सेवाधार लोकांनी फार छोटासा उपक्रम राबवलेला आहे. फार सुंदर सुंदर उपक्रम आहे, जेणेकरून लोकांना अध्यात्म काय आहे, केदारनाथ दर्शनाचं काय महत्व आहे हे सर्वांना माहीत व्हावं म्हणून या ठिकाणी 10-10 मिनिटं प्रत्येक व्यक्तीला देऊन ते त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याच पद्धतीनं त्यांनी आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती.
तुम्हाला काही काय तुम्ही काही लोकांना जे सांगतात तर त्याचे काय म्हणजे हेतू आम्हाला दिसतोय तर त्याच्यामध्ये आत्म्याचा परिचय दिलेला आहे. तसं आपलं पाच तत्वाचं शरीर आहे तेव्हा ह्या पाच तत्वाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस आत्मा प्रवेश करते त्यावेळेस हे आपल्याचं स्वरूप दिसतं. आता आत्मा जीव शक्तींचं इथे मन बुद्धी संस्कार मनाचं कार्य विचार करणे बुद्धीचं कार्य निर्णय घेणे आणि संस्कार म्हणजे काय आपल्या मनात ज्यावेळेस एखादा विचार येतो त्या विचारावर आपली बुद्धी निर्णय घेते मग तो विचार जेव्हा आपण आपल्या कर्मात कारण राहतो तो आपला संस्कार होऊन जातो. म्हणजेच आपलं वास्तविक स्वरूप आहे की आपण एक आत्मा जे शरीर मॅडमजींनी आपल्याला फार सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. पंचतत्वापासून जे शरीर बनलेलं आहे तो आर्थिक जीवनात माणूस गुंतलेला आहे पण आध्यात्मिक काय आपलं ध्यान केंद्र काय तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला फार सुंदर असं मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या छायाचित्रे लावलेले आहेत आणि माझ्या पाठीमागे आपण बघत आहात वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्रे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन आध्यात्मिक ज्यांना ज्या ज्या विषयावर वाटेल त्या त्या विषयावर ते मार्गदर्शन करायला तयार आहात. आणि या ठिकाणी आपण बघतोय काही महिला उभ्या आहेत काही पुरुष मंडळी उभे आहे आणि सेवाधारी जे व्यक्ती आहेत त्यांना मार्गदर्शन खूप छान प्रकारे करत आहात. सुंदर नगारा आहे बरेचसे मार्गदर्शन वेगवेगळ्या त्याच पद्धतीनं आपण पंडालच्या बाहेर आलो बाहेर काही सेवाधार मंडळी बसले आध्यात्मिक मार्गातलं आपल्या समोर दिसतंय साहित्य आहे काही प्रतिमा आहेत की बरंच वेगवेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक क्षेत्रातलं साहित्य आहे. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सेवेधार एक व्यक्ती उभे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. परमात्माचं कार्य आहे आणि सर्व सेवक म्हणून आम्ही हे कार्य करत असतो आणि आम्हाला हे कोणतंही कार्य करताना कधी थकावट वाटत नाही काही वाटत नाही आणि सर्वांना शक्ती प्राप्त होते आणि सर्व मिळून हे कार्य केलं जातं. कुठल्याही प्रकारचं आम्हाला थकवा किंवा कुठल्याही प्रकारचं श्रम वाटत नाही आम्हाला आध्यात्मिक शक्ती मिळतं आणि खरोखर हिंदू शास्त्रांमध्ये वर्णन आहे फार प्राचीन आहे की ध्यान केल्यानंतर आपल्याला पंचतत्वांना जे शक्ती मिळतं ते खूप ऊर्जा मिळतं आणि ऑटोमॅटिक शक्ती आणि ऑटोमॅटिक फार ऋषीमुनी होऊन गेले त्यांनाही फार तत्वज्ञान प्राप्त झालं योग साधनेने. त्याच पद्धतीने योग साधना या ठिकाणी करत आहे. आपण या ठिकाणी बघितलं फार सुंदर असं आहे आणि आता आपण माझ्या पाठीमागे बघतोय की ज्या लोकांचं फार मोलाचं योगदान आहे ज्यांनी ह्या सर्व उपक्रम राबवलेला आहे आणि खूप मेहनत घेऊन खूप ह्या सेटअप उभा केलेला आहे फार सुंदर असं केदारनाथ महाराजांचं देखावा या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. आपण त्या सर्व मंडळींचे चेहरे आता बघतोय माझ्या अगदी जवळच उभे आहेत सर्वजण या ठिकाणी गोळा झाले आहेत आणि आता आपण सर्व पाहिलं आता त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांच्या डोक्यामध्ये आलं कसं आणि काय याच्या मागचा उपक्रम आहे आणि काय त्यांच्या मागचं कारण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू. ताई नमस्कार. हे सर्व तुम्ही जे उभं केलं आहे याच्या मागचं काही थोडक्यात कारण सांगता येईल का आम्हाला? महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे सन 2008 पासून नवीन नवीन उपक्रम आम्ही करीत असतो. कधी अमरनाथ दर्शन कधी 12 ज्योतिर्लिंग दर्शन यावर्षी आम्ही केदारनाथ दर्शना देखावा सांगतात. सर्वसामान्य लोक केदारनाथपर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे दर्शन घडावं आणि विशेष करून महाशिवरात्री काय आहे आणि महाशिवरात्री हे शिवाचं दिवस जो आहे तर तो सर्व भारतीय जो आपण साजरा करतो त्या दिवशी शिवरात उपवास आपण करतो तर शिव कोण आहे आणि शिवावर आपली एवढी जी श्रद्धा आहे त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे सर्व जनतेला सांगण्यासाठी आम्ही या देखावा या ठिकाणी सादर करतो. या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे की आपण कोण आहोत परमात्मा कोण आहे आणि परमात्मा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी या सृष्टीवर अवतरित झालेले आहे तर परमात्म्याचा संदेश जनजनपर्यंत देण्यासाठी आम्ही उपक्रम केलेला आहे. दीदींनी फार आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं की त्याच्या मागचे कारण काय आहे आणि काय याच्या मागचं उपक्रम आहे तर दीदींनी आपल्याला सांगितलं आहे तसा आपण अजून आपल्या समोर एक सेवाधारी आहे आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय सर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सर आम्ही जे केलेलं आहे
याच्यामध्ये परमेश्वर हे लोक फक्त म्हणतात की बाबा एक शक्ती आहे, एक परमेश्वर आहे, पण ॲक्च्युली परमेश्वर काय करतो, परमेश्वराची आवश्यकता सर्वसामान्य माणसाला कशासाठी आहे, तर यातून आम्ही दाखवत असतो. या ठिकाणी सगळ्या धर्मपंथाचे सगळे लोक या ठिकाणी येत असतात. आणि पोलीस स्टेशनमधूनसुद्धा जे आहे ना, आम्हाला असं एक माहिती पडलं की व ब्रह्माकुमारीचा जो कार्यक्रम असतो ना, हा शांतताप्रिय असतो. यामध्ये कोणीही दुःखी होत नाही, कोणी अशांत होत नाही, कोणामध्येही असं मतभेद होत नाही. ता एकोपा काय असतो, प्रेम काय असते, सुख काय असतं, शांती काय असते, आनंद काय असतं, आम्ही प्रॅक्टिकली जे आहे ना या ठिकाणी हा जो कार्यक्रम आम्ही घडवतो ते हे सर्व लोकांसमोर सिद्ध करून दाखवत असतो. सरांनी फार खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे, फार छान आहे. त्याच पद्धतीनं एक सेवाधारी आहे आपण, त्यांचंही मनोगत जाणून घेऊ. काय तुम्हाला काय वाटतं? आदरणीय आमच्या ज्या दिदे राजन सेंटरच्या ज्या संचालिका दिदे यांच्या प्रेरणेने आम्ही 2008 असे कार्यक्रम राबवत असतो. जसं की मागच्या 3 वर्षी आम्ही स्वर्गाची झाकी सुद्धा केलेली होती आणि आता आम्ही हे केदारनाथ दर्शनची झाकी केलेली आहे. त्यासाठी आम्ही आता 6 महिन्यापासून म्हणजे जवळपास 40 दिवसांपासून 30 लोक रोज रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत अथक मेहनत घेत आहे आणि त्यासाठी आम्ही कोणाजवळून 1 रुपयासुद्धा जमा केलेला नाही. संस्थेचं हे वैशिष्ट्य आहे की 1 रुपये जमा न करता आपल्या स्वमेहनतीने आणि स्वखर्चानं हा पूर्ण कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. त्याच्यात आम्ही समजा 10 तारखेच्या रात्रीपर्यंत 4-4 वाजेपर्यंत सेवा करून हा पूर्ण कार्यक्रम राबवलेला आहे. तसं आमचे सर्व स्नेही सहयोगी भाऊ आणि बहिणी या सर्वांच्या सहयोगाने हे कार्यक्रम केले. फार सरांनी फार छान आणि फार सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी बघतोय सर्व सेवाधारी आहात आणि सर्व लोक फार वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन करणार. आपण एक दिदी आहे त्यांनाही विचारू की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे, काय या उपक्रम सांगा. इथे हा जो कार्यक्रम ठेवला जातो इथे भरपूर लोक याचा अनुभव घेतात आणि या ठिकाणी येऊन एक त्यांना खूप सुंदर आत्मानुभूती होते. इथे जे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, तिथे काही आध्यात्मिक गेम्स वगैरे पण ठेवलेले आहेत आणि चित्र प्रदर्शनी, त्यामध्ये आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत आणि परमात्मा त्यांचा संपूर्ण परिचय, हे सृष्टीचं परिवर्तन कसं होतं या बाबतीत सर्व माहिती त्यांना दिली जाते आणि सर्वांना हा नजारा बघून खूप आनंद होतो. आणि मी इथे ट्रॅव्हलला दिदींसोबत प्रत्येक कार्याला सहकारी काय या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं? आता प्रत्येक ठिकाणी किंवा घराघरांमध्ये काय दुःख आणि अशांती निर्माण झाली ना, तर प्रत्येकाला सुखाचा आधार मिळाला पाहिजे किंवा खरा आधार मिळाला पाहिजे. तर तो कोण आहे? परमात्मा. तर परमात्मा खरा आधार आणि सत्य हे या कार्यक्रमाद्वारे सांगितलं जातं. त्यांचं काय मनोगत? ह्या उपक्रमाद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे की परमेश्वर ज्याला सर्व सृष्टी शोधत आहे, ते परमेश्वर ह्या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत आणि त्यांचा काय संदेश आहे हे सांगण्याचा प्रयत्न ह्या उपक्रमाद्वारे केला जातो. फार सुंदर असा आहे. नमस्कार, ओम शांती साहेबजी. आता 2008 म्हणजे 10 वर्षापासून आम्ही ह्या देखाव्याच्या माध्यमातून 12 ज्योतिर्लिंगापैकी दरवर्षी 1 ज्योतिर्लिंगाचं आम्ही भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्यासाठी महाशिवरात्री ह्या 1 लाख मोलाची पर्वणी आहे, ह्याचा संदेश भाविकापर्यंत पोहोचावा या हेतूने दरवर्षी देखावा तयार करण्यात आलेला असतो. आणि याचं कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं निधी संकलन केलेलं नाही आणि सगळे सेवेकरी सेवाव्रती जे आहेत त्यांच्या परिश्रमातून यांच्या मेहनतीतून हे सगळं देखावा उभारण्यात आलेला आहे. हे वैशिष्ट्य फार छान सांगितलं आणि छान उपक्रम आहे. त्याच पद्धतीनं फार सुंदर देखावा आहे. सर्व सेवेकरी आहात, सर्व आपण बघतोय, सर्व जणांनी फार सुंदर आपले आपले मनोगत व्यक्त केले. मनपूर्वक पुन्हा एकदा मी सर्व सेवेकरीचं आणि रावेर नगरीच्या वतीनं फार फार त्यांचे आभार मानतो. खूप सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे. आपण या ठिकाणी सर्व बघितलंय, फार सुंदर उपक्रम आहे. त्याच पद्धतीनं मी राहुल महाजन, इंडिया न्यूज चॅनल कॅमेरामॅन प्रफुल्ल लुल्ले सर आणि मी राहुल महाजन, सुंदर नजारा सर्व देखावा बघून झालेला आहे. आता आम्ही इथे थांबतोय.